नमस्ते मित्रांनो, माझे नाव श्रद्धा प्रदीप पांडे, मोठा गडकलिंगर. मित्रांनो, एका दिवशी वर्गामध्ये काही मुले बसून गप्पा मारत होते. त्यातल्या एक मित्राने अचानक विचारले, अरे हे जर आकाश खाली पडले तर तू काय करशील? पहिला मित्र म्हणाला, मी माझ्या घराजवळ नेमके, म्हणजे मला रोज तिकडे फिरायला जाता येईल. दुसरा मित्र म्हणाला, मी आपल्या शाळेजवळ आणून ठेवेल, म्हणजे आपल्याला रोज तिकडे खेळायला जाता येईल. तिसरा मित्र म्हणाला, छे छे, मी नाही असं करणार. मी त्यातले लुकलुकणारे तारे, चमचमणाऱ्या चांदण्या, चंद्र, सूर्य हे एकत्र करेन आणि त्याची सुंदर माळ बनवू माझ्या भारत मातेच्या गळ्यात घालेन. हा तिसरा मित्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तर माझे आवडते नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. लोकमान्य टिळक हे स्वतंत्र लढा सुरू करणारे पहिले मोठे नेते होते. म्हणूनच त्यांना द फादर ऑफ द इंडियन अनरेस्ट म्हणजे भारतीय संतोषाचे जनक असे म्हटले जाते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य चालवणे म्हणजे सूट घेणे नव्हे असे ज्या सूट घेणे नव्हे असे जहाल विचार मांडून इंग्रज सरकारला अडचणीत आणणारे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे वडील गंगाधर पंत हे शिक्षक होते. त्यांची आई पार्वतीबाई. त्यांचे खरे नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांचे पूर्ण नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक केशव असे होते. बरोबर आहे, पण आपली आई कशी आपल्याला बाळ म्हणून हाक मारते तशी त्यांची आई त्यांना बाळ म्हणून हाक मारत असे. पुढे याच नावाने लोक त्यांना ओळखू लागले. लहानपणापासूनच हा बाळ फार हुशार, बुद्धिमान आणि करारे होता. गणित व संस्कृत या विषयांवर प्रभुत्व होते. एकदा वर्गामध्ये शुद्ध लेखनाच्या तासाला गुरुजींनी संत हा शब्द लिहिणे सांगितले. टिळकांनी तो तीन प्रकारे लिहिला. सवर्ण स्वर देऊन संत, नचा पाय मोडून तो संत, तरा न जडून तो. गुरुजींनी पहिला शब्द बरोबर दिला, बाकीचे दोन चुकीचे दिले. पण चूक मान्य करतील ते कुठले लोकमान्य? ते मुख्याध्यापकांकडे गेले. मुख्याध्यापकांनी ते तिन्ही शब्द बरोबर दिले आणि लोकमान्य टिळकांना शाबासकी दिली. मित्रांनो, आपणही त्यांच्यासारखे हुशार होण्याचा प्रयत्न करूया. कोण कुठले इंग्रज आपल्याच देशात राहून आपल्यावर अत्याचार करतात, आपल्याला गुलामासारखे वागवतात, म्हणून त्यांनी लोकांना एकत्र आणायचे ठरवले. यासाठी गणेश उत्सव व शिव जयंती हे उत्सव सुरू केले. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, ही जी आपली नेवली स्कूल शाळा आहे ना, तिची स्थापना त्यांनीच केलेली आहे. लोकमान्य टिळक आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले, परंतु जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते हयात नव्हते. 1 ऑगस्ट 1920 रोजी ते देवाघरी गेले. म्हणूनच शेवटी असे म्हणावेसे वाटते की असा देह मिळवावा चंदना परी.